केलेला एक सुंदर असं आपलं राष्ट्रगीत जगातलं प्रथम क्रमांकाचं मानांकन ज्याला मिळालंय ते जनगणमनने आपण या स्पर्धेला सुरुवात केली होती आणि शेवट देखील आपण जनगणमनने करणार आहोत. मैदानातील सर्व क्रिकेट रसिकांना मी विनंती करेन की आपण सर्वांनी उभं राहायचं आहे. पाहुणे या ठिकाणी राष्ट्रगीतासाठी आपण पाहतात, या आठात पंचांना विनंती आपण देखील यायचं आहे. तर सर्वांनी विनंती आहे, चला सर्वांना विनंती आहे आपण राष्ट्रगीतासाठी उभं राहायचं आहे. बसलेले सर्व प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे, राष्ट्रगीताचा कोणी अपमान करायचा नाही, सर्वांनी उभं राहायचं आहे. आणि कॅप काढायचे आहेत, धन्यवाद. परेड एक साथ, सावधान रहोगे, सावधान. माता की धन्यवाद. मित्रांनो, अशा प्रकारे आपण ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतात आणि सर्वांचं योगदान अतिशय महत्त्वाचं झालं. आपण नाणेफेक करूया, सुनीलजी अप्पाथळे सरांच्या शुभ हस्ते नाणेफेक होते. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा देऊया. सागरी गणेश स्थळ आणि किट्टूर नौकार चार षटकांचा सामना इथे पाहायला मिळेल. एक षटक पॉवर पेज असेल. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा आणि सुनीलजी ठळे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक. नाणेफेकचा निर्णय या ठिकाणी किठोलन नौकर संघाच्या बाजूने या ठिकाणी झुकले. मी माध्यमरण इंडिकेटर आपण थांबायचं आहे आणि या दरम्यान या ठिकाणी माझ्यासोबत किठोलन नौकर संघाचा संगणक आहे ऋषिकेश माळी या ठिकाणी आहेत. तर आपण या अंतिम सामन्यामध्ये प्रथम काय घेणार, पहिले बॅटिंग करून कसं वाटतं ही एवढी मोठी क्रिकेट स्पर्धा खेळताना, कारण या भागातली भव्य अलिबाग तालुक्यातली नाईट स्पर्धा आपण यावर्षी अनेक स्पर्धा आपण पाहणार आहोत, परंतु ही स्पर्धा देखील तितकीच महत्वाची आहे. 11 वर्ष आयोजकांबद्दल आपण काय म्हणाल? खूप खूप छान आयोजन आहे इथले आणि नाईट खेळण्याचा अनुभव पण खूप चांगला आहे. आणि नाणेफेक जिंकल्यानंतर नेहमी आपण फलंदाजी पत्करतात, नक्की तुम्हाला शुभेच्छा देऊया. त्यानंतर माझ्यासोबत सागरी गणेश संघाचा संघनायक यांच्याशी आपण संपर्क साधूया. आपल्याला वाटायला खरं तर या ठिकाणी क्षेत्ररक्षण आले. आपण जर नाणेफेक जिंकले असते तर आपण प्रथम काय घेतलं असतात? क्षेत्ररक्षण. आपण क्षेत्ररक्षण घेतलं असतं. प्रतिस्पर्धी संघ अर्थात किटोर नौकर संघाने प्रथम फलंदाजी पत्करली, म्हणजे निश्चित आपण पाहणार आहोत की किती धावनपंड रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल. 40 ते 45 चार षटकामध्ये 40 ते 45 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. एक शेवटचा प्रश्न आपल्यासाठी, आमच्या लाडक्या मायबाप प्रेक्षक जे आपण इथे पाहतात युट्यूबच्या माध्यमातून, जे प्रेक्षक आजही जोडले गेलेत, त्यांच्याबद्दल आपण काय म्हणाल? इथलं तर सर चांगलं क्राऊड आहे की आम्हाला प्रोत्साहन भरपूर मिळालं इथे आणि ऑर्गनायझेशन पण चांगलं आहे. नक्कीच तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देऊया आणि फारसा वेळ न दवडता या दरम्यान दोन्ही संघांचं आपण इथे पुन्हा एकदा परिचय घेऊया. मी सुनीलजी थळे साहेब आहेत, ॲडव्होकेट उमेशजी पाटील सर आहेत. या सर्वांना विनंती आहे की आपण शुभेच्छा देऊया. एक अंतिम सामन्यामध्ये अतिशय चांगलं खेळ करा आणि 182 देशांमध्ये खऱ्या अर्थाने क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या अनेक मान्यवर या ठिकाणी स्पर्धा पाहत असतील, कारण कुवेतमधून देखील रात्री 12 दरम्यान फोन होता की आम्ही ही स्पर्धा पाहत आहे. अर्थात सोगावची ती मंडळी होती आणि त्यांनी दाखवलं. तर या ठिकाणी
निर्विघ्न पार पडणारी क्रिकेट स्पर्धा म्हणून अलिशान सोगाव 11 वर्ष या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतात. मान्यवर या ठिकाणी दोन्ही संघाच्या खेळाडूंना शुभेच्छा देतात. अनेक मोठे खेळाडू आज महाराष्ट्रातले आपल्याला पाहायला मिळेल. सुमित ढेकळे आहे, विश्वजीत ठाकूर आहे, अर्थातच मोन्या देखील इथे आपण पाहायला मिळतात. हे देखील चांगलं योगदान आहे. सुमित भगत तुम्हाला पाहायला मिळतात. या सर्व खेळाडूंना आपण शुभेच्छा दिल्या. त्यानंतर दुसरीकडे आपण पाहिलं तर सागरी गणेश स्थळ अर्थात ग्रामीणचा संघ आहे, पण या ठिकाणी अतिशय चांगलं योगदान आपल्या माध्यमातून पाहायला मिळालं. तर अंतिम सामना सुरू होतोय. चला दोन्ही संघांना आपण हार्दिक शुभेच्छा देऊया आणि लगेच आपण समालोचन कक्षामध्ये वळूया. समालोचन कक्षामध्ये पाहणार आहोत दापोलीचा एक गोड आवाज इमाद मोडक सर आणि त्यानंतर नांदगावचे मुस्ताक अफराज सर यांच्या माध्यमातून अंतिम सामन्याचं अर्थात योगदान आपल्याला पाहायला मिळेल. तर विकाजी साखरकर, इमाजी मोडक सर, मुस्ताकजी अफराज सर आणि आणखी एक समालोचक यांना विनंती की आपण दोन दोन षटक समालोचन करावं. धन्यवाद. जाऊया डीजे कडे आणि ऐकूया सुंदर गीत. अंतिम सामना मेगा फाइनल थर्ड विरुद्ध नौकार. नाणेफेकीचा कौल लागलेला आहे. तो किट्टू इलेव्हन नौकार या संघाच्या बाजूने. किट्टू इलेव्हनचे मालक मात्र आता नक्कीच खुश असतील. मनोज भोईर या ठिकाणी अंतिम सामना त्यांचा पोहोचलेला आहे आणि त्यांचा संघाचा परफॉर्मन्स सुद्धा अतिशय जबरदस्त पद्धतीने होताना आज दिसलेला आहे संपूर्ण रात्रीमध्ये. आणि अपोजिट संघ सुद्धा त्याच तोडीच तोड आहे. सागरी गणेश स्थळ उंदेराळी संघ पहिलं षटक घेऊन पवन कोंडाजी गोलंदाजीसाठी येतोय. सलामीसाठी आलेला मन अक्षय पहिला चेंडू झबीरकावून देतोय तो बॅकवर्ड पॉइंट आणि जो डीप कव्हरचं क्षेत्र आहे त्या ठिकाणी सीमा रेषा पार चौकार. पुढच्या चेंडूवर सुद्धा अतिशय अप्रतिम असा कव्हर ड्राइव्ह बघायला मिळतोय. चेंडू जातोय स्वीपरच्या क्षेत्रामध्ये दणदणात चौकार. लक्ष ठेवा फक्त पहिल्याच दोन चेंडूवर हल्ला बोल केलाय. जी मागची इनिंग समाप्त झाली होती, जी मॅच संपली होती, तत्नच सुरुवात केली अक्षयने पुन्हा एकदा. कदाचित तेच पॅड बांधून ठेवले होते परंतु गोलंदाजी करताना फक्त काढले आणि परत तेच पॅड घातलेले आहेत आणि तीच सुरुवात केलेली आहे अंतिम सामन्यासाठी. पवन कोंडाजी आपल्या विभागातील एक सर्वोत्कृष्ट गोलंदाज. या वेळेला सुद्धा अतिशय चांगला स्ट्रोक बघायला मिळते. चेंडू वन बाउन्स सीमा रेषा पार ओढतोय. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चौकार. अंपायर पहिल्या बॉलला काय होतं? चौकार होता पहिल्या बॉलला. पहिल्या बॉलला चौकार होता. चार चार. तीन चेंडूंचा खेळ समाप्त झाला या ठिकाणी आणि
प्रत्येक चेंडूवर तिन्ही चेंडूंवर चौकार लागवलेले आहेत. काय फलंदाजी करतो बघा असं अक्षय अप्रतिम अशी फलंदाजी केली. ज्या वेळेला त्याच्या समोर आयकॉन खेळाडू होते त्याही वेळेला अशाच पद्धतीची फलंदाजी केली आणि आता आपण बघतो सेमी फायनल आणि फायनल मध्ये सुद्धा त्याच पद्धतीची तोडीस तोड अशी फलंदाजी करतोय पवन कोंडाजी. या वेळेला हल्ल्यामधून कशा पद्धतीने सावरतोय. पुढचा चेंडू अकोट टप्प्याचा चेंडू होता. चेंडू व्हाईट बॉलला जातोय की काय असं वाटताना चेंडूला खेचून घेतला ऑफसाइड वरून स्क्वेअर एक झणझणीत सणसणीत चौकार. चार चेंडूंवर चार चौकारांची नोंद करण्यात आलेली आहे. काय फलंदाजी होते बघा आपण. पाचवा चेंडू आणि जातोय पुन्हा एकदा डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये सीमारेषापार झणझणीत चौकार. सावरण्याची संधी सुद्धा दिलेली नाही आहे पहिल्या पाच चेंडूंवर. काय फलंदाजी झाली परत परत सांगतोय काय फलंदाजी झालेली आहे. प्रत्येक चेंडूवर कोणत्याही प्रकारे पवनला स्थिरावण्याची संधी दिलेली नाही आहे कारण त्याला माहिती आहे पवन सुद्धाचा अतिशय दर्जेदार असा गोलंदाज आहे. शेवटच्या चेंडूवर मात्र पवनने चांगल्या पद्धतीचा चेंडू टाकला. खोळात टाकला होता चेंडू. फलंदाज खेळतोय तो लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे. एक धाव मिळते शेवटच्या चेंडूवर आणि धावसंख्या होती ती पहिल्या षटकाच्या अखेरीस 21 धावा. असं वाटलं होतं की सागरी गणेश स्थळ संघाची उंदिराळी संघाची गोलंदाजी खूप अतिशय जबरदस्त अशी गोलंदाजी त्यांच्याकडे आपण बघितली पहिल्या दिवशी आपण पहिल्या रात्री आणि आज मगाशी सुद्धा. परंतु या वेळेला मात्र अक्षयच्या झंझावातापुढे मात्र त्यांची गोलंदाजी सुद्धा पहिल्या षटकात फिकी पडलेली आहे कारण पवन कोंडाजी हा त्यांच्या गोलंदाजीचा कणा आहे आणि तो कणालाच मात्र त्यांनी भिंगा थोडस एक भोक पडलेला म्हणा किंवा त्याला तडा घालवलेला आहे. अतिशय जबरदस्त फलंदाजी करून दाखवलेली आहे ती अक्षय पाटील याने. अतिशय जबरदस्त असा हा आपल्या अलिबाग तालुक्यातील खेळाडू आहे. दुसरं षटक घेऊन येतो जयेश लट. जयेश लटने सुद्धा कालच्या रात्रीपासून अतिशय चांगला खेळ केलेला आहे. आपली गोलंदाजी आणि आपल्या फलंदाजीच्या जोरावर त्यांनी आपल्या सागरी गणेश स्थळ संघाला अंतिम फेरीपर्यंत प्रवेश केला आहे. हेही नसे थोडके आता अंतिम फेरीमध्ये विजय प्राप्त करण्याच्या उद्देशानेच त्यांचा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आणि बघूया हे संघ त्यांना कितपत लढत देतोय किंवा हा अंतिम आलिशान चषक हा उंचावून थळमध्ये घेऊन जातोय का. थळमध्ये जे आमचे उशिरा आता प्रेक्षक जागलेले असतील त्यांच्या माहितीसाठी आणि ते खुश असतील आज. पहिल्या चेंडूवर जोरकस प्रहार. चेंडू सरळ जातोय तो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. हसनेन कुरेशी तैनात आहे त्या ठिकाणी आणि मोन्याची खेळी या वेळेला मात्र होते समाप्त. फलंदाज बाद. विकास सर एक बात बताना चाहता हूं. पांच इनिंग में काका मात्रे आपको भी बताना चाहता हूं. पांच इनिंग में 48 गेंदों में 145 रनों की इसकी बैटिंग है. एक बार जोरदार तालियां बजनी चाहिए. 145 रन इस टूर्नामेंट का पहला ऐसा बैट्समैन जो रन मशीन जिसके लिए आज से मैं अक्षय पाटिल के लिए दिपिन शीटर का भी नाम रख चुका हूं. सबसे अधिक छक्के भी इन्हीं के और चौके भी इन्हीं के. बराबर है हिमा जी. बहुत बढ़िया बल्लेबाजी की है इसने आज पूरी रात में. सबका दिल जीत लिया है. अतिशय चांगली फलंदाजी के लिए नवीन फलंदाज आलेला है. वन डाउन बैट्समैन विश्वजीत ठाकुर. परंतु जयेश ने अपने करामत करून दाखवली पुनः एकदा. क्या बात लाजवाब. आणि गांधी करतो गुल. फलंदाज बाद. होता असं वाटलं होतं मोठ्याला की हा चेंडू आउट ऑफ द लेग स्टंप जाईल. कदाचित मारावा की सोडावा ह्या प्रयत्नामध्ये त्याने चेंडू सोडून दिला होता आणि परंतु लेग ब्रेक पद्धतीचा म्हणजे शेन वॉन याची आठवण करून देणारा हा चेंडू होता. जशा पद्धतीने त्याने गोलंदाजी शेन वॉन जी केली होती त्याची एक हिस्ट्री ऑफ द बॉल
जो त्याने टाकला होता तशाच पद्धतीचा हा चेंडू होता। लेगस्टंपच्या बाहेरून थोडासा आतमध्ये भरपूर आतमध्ये आला आणि त्रिफळा उद्ध्वस्त करून गेला आणि ह्याच गोलंदाजाने जयेश लटने सेमी मगाशी क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये लागोपाठच्या चार चेंडूंवर चार सफलता प्राप्त केल्या होत्या, हॅट्रिक करून एकत्र येऊन त्यांनी चार विकेट्स प्राप्त केल्या होत्या। असाच हा गोलंदाज या स्पर्धेमधील दुसरी हॅट्रिक घेणार का? जयेश लट अतिशय चांगली 100 गतवर्षी सुद्धा त्याने याच फलंदाजाने आयकॉन संघांवरच्या गोलंदाजांवर सुद्धा हल्ला बोल केला होता, अतिशय चांगली कामगिरी गेल्या वर्षी सुद्धा केली होती याच स्पर्धेमध्ये। अतिशय जबरदस्त असा हा खेळाडू, थळचा हा गुणी खेळाडू आहे आणि नेहमी डाऊन टू अर्थ असून खेळणारा हा खेळाडू आमचा बघतोय आपण डाऊन द विकेटचा मारा। पुन्हा एकदा संधी होती परंतु हुलकावणी दिली बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला, त्याच्या डोक्यावरून चेंडू जातोय गोळीच्या वेगाने सीमारेषा पार चौकार। ती खूप मोठी नावे आहेत, सुमित ढेकळे, विश्वनाथ जाधव, विश्वजीत ठाकूर आणि प्रथमेश ठाकरे, हे संपूर्ण क्रिकेटच्या पटलावर खूप मोठं अस्तित्व त्यांनी निर्माण केलं। यावेळेला काय चेंडू पडला, पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू होता, फलंदाज मारण्याचा प्रयत्न करत होता, त्यातून एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये नितेश हुळे क्षेत्ररक्षण करतोय, चांगली फेक करतोय, चांगला चेंडू कलेक्ट करून चांगली फेक केली होती परंतु नेम बरोबर काढलेला नाही, अन्यथा सुमित ढेकलेला सुद्धा माघारी परतावं लागलं असतं। फुल टॉस चेंडू मारण्याचा प्रयत्न, थोडासा अंदाज चुकला, चेंडू हवेत राहिला होता परंतु बालंबाल बचावला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नव्हता, एक धाव मिळते आणि संघाची धावसंख्या होती ती 26 धावा। पहिल्या षटकात हल्ला बोल केल्यानंतर यावेळेला मात्र जयेशने आपल्या संघावरचं जे दडपण होतं ते थोडंसं कमी केलेलं आहे, जेणेकरून नंतर जे गोलंदाज येतील त्यांच्यासाठी थोडंसं एक जागा मोकळी करून दिलेली आहे। अतिशय अप्रतिम दर्जाची गोलंदाजी केलेली आहे त्याने, आतापर्यंत त्याने 5 चेंडूंचा खेळ या ठिकाणी हाताळलेले आहेत 5 चेंडू आणि त्यामध्ये फक्त 5 धावा खर्च करून 2 महत्त्वपूर्ण सफलता प्राप्त केलेल्या आहेत। लाजवाब गोलंदाजी आहे जयेश लट याची। सुमित ढेकळेसाठी त्याचा चेंडू कसा असेल, तो कशा पद्धतीने त्याच्या समोर जाईल, परंतु सुमित ढेकळेनी चेंडूची वाट बघितली आणि चेंडू सरळ हापवालीवर घेऊन भिर काऊन दिला लॉन्ग ऑन सिक्स।
तर या वेळेला आपण बघतोय चार चेंडू गोलंदाजीसाठी महेश कटवटे आलेला आहे. याच महेश कटवटेने आपण बघितलं होतं अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये एमडी वॉरियर्स करून खेळत असताना अतिशय चांगली गोलंदाजी केली होती आणि आपल्या संघाला सेमी फायनल पर्यंत प्रवेश त्याने घेऊन गेला होता हा महेश कटवटे गोलंदाज. परंतु समोर सुमित ढेकले आला. पहिले दोन चेंडू त्याने चांगल्या पद्धतीचे टाकले होते विश्वनाथ जाधव समोर. त्यामध्ये फक्त त्याने एक धाव खर्च केली होती एक वाईट बॉलच्या रूपामध्ये आणि एक दुसरी धाव बॅटला लागून. त्याच्यानंतर आपण बघितलं सुमित ढेकल्याच्या समोर मात्र त्यांनी थोडीशी चूक केली ओव्हर पिच डिलिव्हरी दिली आणि सुमितने नेहमीप्रमाणे आपल्या फलंदाजीतील जादू दाखवली ताकद दाखवली आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीने लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवर त्याने दुसरा षटकार प्राप्त केलेला आहे. दोन चेंडूचा त्याने सामना केलाय. आहा काय चांगलं कमबॅक करतोय बघा. समोर कोण आहे याच्यावर याचं कोणत्याही प्रकारे दडपण घेतलेलं नाहीये महेशनी. अगोदरच्या चेंडूवर षटकार गेल्यानंतर नंतरचा चेंडू मात्र चांगल्या पद्धतीने टाकला. फक्त एक धाव खर्च केली त्या चेंडूवर. सुमितला सुद्धा तो चेंडू सन्मानपूर्वक किंवा बचावात्मक पद्धतीने खेळून काढला होता. धावसंख्या झाली 41 रन 41 धावा झालेल्या आहे. किट टू 11 नौखार विरुद्ध सागरी गणेश थळ या दोन संघांमधील सामना चालू आहे. अंतिम सामना आहे मेगा सामना आहे मेगा फायनलचा सामना. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू यॉर्कर करण्याचा प्रयत्न असनेल कुरेशी या वेळेला क्षेत्ररक्षण करतोय. थोडस प्लंबल झाला होता परंतु अंतिमतः त्याने चांगल्या पद्धतीने चेंडू कलेक्ट केला आणि अतिशय चांगल्या पद्धतीने फेकला. त्याच्यामुळे फक्त एक धाव खर्च झालेली आहे या चेंडूवर सुद्धा. चांगली गोलंदाजी महेशकडून बघायला मिळालेली आहे. एक षटकार त्याच्या या दुसऱ्या चेंडूवर जरूर लागवला होता तिसऱ्या चेंडूवर तो समितने. परंतु तरी सुद्धा त्याने चांगलं कमबॅक केलेलं आहे स्वतःच्या गोलंदाजी सावरलेली आहे. शेवटचा चेंडू या षटकातील. परंतु पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू आणि तीच त्याला दशा दिली आहे. चेंडू जातो सीमारेषा पार षटकार. चाळीस धावा लागलेले आहेत तब्बल. ते मामा सागरी गणेश उंदेरळी संघाच्या कर्णधाराला विचारलं होतं थळ संघाच्या कर्णधाराला की तुम्ही कितपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल. तेव्हा त्याने सांगितलं होतं की 40 ते 45. परंतु तीन षटकातच 48 धावा लागलेल्या आहेत. बघूया हे शेवटचं षटक. समर्थ कोळी येतोय सत्यम कोळी येतोय गोलंदाजीसाठी. सत्यम कोळी एक उत्कृष्ट असा गोलंदाज आहे थळ संघामधील. परंतु काय करणार आहे या शेवटच्या सामन्यामध्ये. शेवटचं षटक आहे स्लॉग ओव्हर आहे हानामारीचे षटक आहे त्याला माहिती आहे आणि नेहमी त्याच पोझिशनला त्याची नेहमी गोलंदाजी बघत असतो. कित्येक वेळा त्याने सहा चेंडूत सहा धावा असताना आपल्या संघाला विजयश्री प्राप्त करून दिलेला आहे. असा सत्यम कोळी गोलंदाजीला येतो. डावखुरा गोलंदाज आहे. समोर मात्र फलंदाजांची भली मोठी फौज आहे. स्टार कास्ट समोर फलंदाजांची आहे. विश्वनाथ जाधव आहे समोर. सुमित ढेकले आहे. नंतर येणारे फलंदाज सुद्धा खूप खूप मोठे आहेत. नौखार गावातील जे खेळाडू आहेत ते सुद्धा सुपर 8 मधले आहेत. म्हणजे मणपूर स्टार कास्टच आहे त्यांच्या संघामध्ये सुद्धा संपूर्ण पद्धतीने. परंतु पहिला चेंडू अतिशय चांगला चेंडू होता. थोडस मिसफील्ड होतोय अन्यथा मात्र विश्वनाथला आपला गाशा गुंडाळावा लागला असता पॅड ऑफ करावा लागले असते. परंतु थोडस मिसफील्ड झाल्यामुळे बालंबाल बचावला जातो. एक धाव काउंट केली जाते त्याच्या नावावर. एक धाव काउंट होते ती संघाच्या नावावर. 49 धावा लागलेल्या आहेत त्या किट्टू 11 फकीरपाडा संघासमोर. अतिशय विजेत्याच्या थाटामध्ये खेळत आपल्याला बघतोय या संघाने. दिमागदार पद्धतीने प्रवेश केलेला आहे तो अंतिम फेरीपर्यंत. आलिशान सोगाव कप 2024 पर्व 11 हे घेऊन जाण्याच्या उद्देशाने त्यांनी या संघाची बांधणी केलेली आहे. परंतु त्यांना या थळ संघाचं आव्हान मोडीत काढावं लागणार आहे. पुढच्या चेंडूवर एक चांगली संधी प्राप्त केलेली आहे आणि अतिशय उत्कृष्ट असा चेंडूवर फलंदाज सुमित ढेकलेला माघार परतावे लागेल. आणखी एक दर्जेदार फलंदाज बॅक टू द पॅवेलियन.
कौतुक करावं लागेल ते सत्यमचं. अतिशय चांगल्या योग्य टप्प्यावर योग्य नियंत्रणामध्ये गोलंदाजी केली त्यांनी. पहिले दोन चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीचे टाकले. पहिल्याच चेंडूवर आपण बघितलं विश्वनाथला थोडंसं त्याने बुचकळ्यात पाडलं होतं. धावचीतच्या स्वरूपात एक संधी प्राप्त करून दिली होती, परंतु ती संधी अपयश आलं संधीचा फायदा उचलण्यामध्ये. मात्र दुसऱ्या चेंडूवर सुमित ढेकलेला एक लॉलीपॉप चेंडू टाकला, एक लालच भरी गेंद टाकली त्याला आणि मारण्याच्या प्रयत्नामध्ये लॉंग ऑफ सीमारेषेपर्यंत त्याचा झेल जो होता तो पकडला गेला हसनैन कुरेशी द्वारा. हसनैनने सुद्धा कोणतीही चूक केली नाही, चेंडूवर लक्ष नजर स्थिर ठेवली आणि फलंदाज बाद होऊन तंबूत परतलेला आहे. तब्बल चौथा फलंदाज बाद झालेला आहे, तो या वेळेला तिसरा फलंदाज बाद झालेला आहे. नवीन फलंदाज प्रथमेश ठाकरे येतोय मैदानामध्ये, ज्याने आपल्या फलंदाजीची जादू संपूर्ण क्रीडा विश्वाला दाखवली. या वेळेला सत्यम मात्र डगमगत नाहीये, तो बघत नाहीये समोर कोण आहे फलंदाज. त्याला फक्त एवढंच मला सांगितलंय कर्णधाराने, तू बघू नकोस की कोणता फलंदाज आहे, तुला फक्त गोलंदाजी टाकायची आहे. आणि त्या पद्धतीनेच अद्यापर्यंत त्याने गोलंदाजी केली आहे. तीन चेंडूंवर फक्त दोन धावा खर्च केल्यात आणि एक अविस्मरणीय आयुष्यभर आठवणीत ठेवा साचून ठेवणारी विकेट सुद्धा त्याने प्राप्त केलेली आहे. क्रिकेट जगतातील बाहुबली गिल्ली नावाने प्रसिद्ध असलेला सुमित, काय गोलंदाजी, अतिशय चांगला टप्पा, अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली होती आणि टप्पा पडल्यानंतर 90 अंशाच्या काटकोणामध्ये चेंडू वळवतोय आणि यावेळी वेळेला फलंदाजाच्या बॅटची कडा घेतली होती आणि चेंडू घोषित परिसरात गेला होता. सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक करून दाखवलेलं आहे ते या वेळेला. सत्यमने अतिशय सुरेख गोलंदाजी केली, 4 चेंडू 3 धावा खर्च केलेले आहेत. धावसंख्या झाली 51. या वेळेला सुद्धा मारण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक हसनैन कोणतीही चूक करत नाहीये आणि आणखी एक विश्वनाथ जाधवचा सारखा मोठा फलंदाज बॅक टू द पॅवेलियन. सुद्धा छाप पाडलेली आहे आणि ह्या त्याचे गोलंदाजी खरोखर त्याला एक थोडस आणखी उत्साह वाढवणारी ठरणार आहे आणि नक्कीच त्याच्या फॉर्मचा जे आता 3-3 ज्या एपीएल आमदार प्रीमियर लीग आणि त्याचप्रमाणे पीएनपी चषक या 3-3 प्रीमियर लीग आहेत, त्यामध्ये त्याच्या नावाचा नक्कीच ओनर टीम ओनर सुद्धा विचार करू शकतील. या वेळेला जोरात टाकण्याचा प्रयत्न केला आणि आमच्या नवखार गावातला हा एक लोकल बॉय याने मात्र दाखवून दिलं कशा पद्धतीने स्ट्रोक मारायचा असतो. तो चेंडू जातोय डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर, झणझणीत आणि सणसणीत असा चौका. ती 4 षटकांच्या अखेरीस तब्बल 4 गडीबाद 57 धावा, 58 धावांचं अवघड आव्हान घेऊन सागरी गणेश स्थल संघ कशा पद्धतीने मार्गक्रमण करेल, जयेश लट आपल्या साथीदारांना घेऊन हे आव्हान पेलवेल का, किंवा नवखार गाव संघातील हे खेळाडू आहेत ते गोलंदाज आहेत जे जगत जेते आहेत ते हे आव्हान आपलं सहज राखतील की त्यांना तोडीस तोड उत्तर देईल सागरी गणेश स्थल संघ, हे येणारा काळच ठरवील. आणि त्यासाठी मी घेऊन चलतोय आमचे साथी समालोचक इमाद मोदक, मॅन फ्रॉम दापोली रत्नागिरी. थँक्यू सो मच. हॅलो, थँक यू सो मच विकास सर. जी हाँ, मेगा फाइनल जिसका इंतजार बेसब्री से सभी को था, क्रिकेट के चाहने वालों को, खिलाड़ियों को, ऑर्गेनाइजर कमेटी को, कि 11वें सीजन में 2 फाइनलिस्ट टीम कौन होंगे और फाइनल का खिताब किसे हासिल होगा, वो लम्हा कुछ ही मिनटों में आपके सामने नजर आएगा. लेकिन जिस तरीके से विकास सर टॉस जीतने के बाद पहले बैटिंग का फैसला लिया, वो हमें आखिरी ओवर में देखने मिला. जिस तरीके से
पहले तो पहली ओवर में 21 रन आए, पावर प्ले की ओवर में पावरफुल बैटिंग देखने मिली। उसके बाद जिस तरीके से दो ओवर जो आए, दूसरी और तीसरी ओवर, उसके बाद से रन कम हो गए और सही मायनों में अच्छी ओवर डाली गई बॉलर्स ने, जयेश हो या फिर जिस तरीके से महेश, उसके बाद सत्यम, इन्होंने बहुत ही अच्छी कोशिश की और आखिरी सूरत में रन बनना तय थे और कुल टीम का स्कोर हुआ 57 रन। 58 रनों का लक्ष्य रखा है, यानी प्रति ओवर देखा जाए तो विकास सर अब यहां से 14.5 यानी प्रति ओवर 14.5 के औसत से रन बनाने पड़ेंगे तब जाकर कुछ हो सकता है। तो दिमाग में कैलकुलेशन लेकर ही खेलना पड़ेगा तब जाकर कुछ होगा और ये फाइनल वाला मुकाबला है तो यकीन मानिए मजा जरूर आएगा। और फिर एक बार मैं तमाम दर्शकों का स्वागत करता हूं क्योंकि मेगा फाइनल है। मैं पहले तो शुक्रिया अदा करता हूं अल्लाह का, उसके बाद शुक्रिया अदा करता हूं ये आलीशान कप के तमाम ऑर्गेनाइजर का जिन्होंने मुझ जैसे नाचिस को यहां पर मौका दिया, और मैं शुक्रिया अदा करता हूं पूरे टेक्नीशियन टीम का जो प्रो लिंक ये जो आप तक ये घर घर तक पहुंचाने का काम कर रही है, मेरी आवाज को भी पहुंचा रही है, और साथ ही साथ जितने भी कॉमेंटेटर्स है, फिर निखिल निखिल सर हो, यश सर हो, विकास सर हो, सुहास सर जो कि हमारे सबसे सीनियर कमेंटेटर है, मुश्ताक अफराज सर हो, इमाद दुकानदार सर हो, ये जितने कमेंटेटर हैं इनका भी बहुत बहुत शुक्रिया, और भगत सर और हमारे मोहम्मद सर। तो चलिए ले चलते हैं मैच की तरफ, मेगा फाइनल खेल की होगी शुरुआत। स्ट्राइक पर बल्लेबाज, देख सकते हो जयेश, नॉन स्ट्राइक पर हसनैन, बॉलिंग पर विश्वजीत। पहली ही गेंद पर अंपायर से लाउड अपील, अंपायर ने नाकार दिया। मेगा फाइनल वाला मुकाबला है और फाइनल वाले मैच के अंदर चलो आइए ले चलते हैं, स्वागत है आप सबका आलीशान कप में। वो कहते हैं ना कि आंखों पर खुशी, लबों पर हंसी, गम का कहीं नाम ना हो। आंखों पर खुशी, लबों पर हंसी, गम का कहीं नाम ना हो। मुश्ताक सर, ये आलीशान कप आपकी जिंदगी में हमने लाए हैं, ऐसी कभी इस कप की इंतहा ना हो। क्या मैच रंग रही है, क्या टूर्नामेंट रंगा गया, और फाइनल वाले मैच के अंदर कैसा मामला चल रहा है देखिए। जो विश्वजीत ठाकुर, हार्दिक पांड्या का जिससे लकब मिला टेनिस क्रिकेट के अंदर, नेशनल इंटरनेशनल लेवल पर अच्छे दर्जे का क्रिकेटर माना जाता है, अब उसके लिए थोड़ी सी दिक्कत बनी दूसरी गेंद पर, वाइड आई, फिर पटकी हुई गेंद, ये उसकी प्लानिंग थी, रणनीति के साथ बॉलिंग करते हैं और दूसरे अटेम्प्ट में कैच पकड़ा गया। बढ़ते जहां पर आप देख सकते हो सागरी गणेश थल और किट्टू 11 नौकर, ये जो टीम फाइनल वाला मैच खेल रही है। इतना ही कहूंगा दोस्तों, परिस्थिति में उतना दम नहीं है कि वो आपको बर्बाद कर सके, आपकी मनस्थिति आपको परिस्थिति पहले बर्बाद कर देती है। इतना ही कहूंगा मुश्ताक सर के बड़े बड़े तुर्रम खान जब निर्णय लेते हैं क्रिकेट में हो या फिर अपनी जिंदगी में, तो एक बार जो फैसला कर लिया तो पीछे पलट कर मत देखना, क्योंकि पलट कर पीछे देखने वाले लोग कभी इतिहास नहीं रचते। अगर आपको इतिहास रचना है ना, अगर आपका गांव देख रहा है तो आपको अपने गांव की इज्जत के लिए खेलना पड़ेगा। सामने महाराष्ट्र के नहीं बल्कि काका मात्रे कहां है हमारे, जी हाँ, हमारे भारत के सबसे अच्छे खिलाड़ियों में इनका शुमार होता है, और उनके सामने गांव देहात के बच्चे खेल रहे, यंगस्टर, यंग टैलेंट। तो यकीनी तौर पर आपको साबित करने का मौका है। नॉन स्ट्राइक पर हसनैन है जो हार्ड हिटर माने जाते हैं, और स्ट्राइक पर बल्लेबाज राकेश, आहा क्या बॉलिंग कर रहे हैं, अनप्लेबल डिलीवरी, कहना मुश्किल है लेकिन लेग बाइस के रूप में रन जरूर आएगा। कि विश्वजीत ठाकुर का इरादा क्या है, हजारों ख्याल मन में सजाते हुए बॉलिंग पर है। विकेट की खुराक के साथ हमने देखा कि इस टूर्नामेंट का सबसे हाईएस्ट मोस्ट रन मेकर अगर कोई है काका मात्रे तो वो अक्षय मोन्या हमारी नजर में देखने मिला, जिसे मैंने पिंच हिटर का नाम दिया। और अब देखना यह है कि इस फाइनल वाले मुकाबले में हसनैन कुरैशी जो
हार्ड हिटिंग के लिए माना जाता है। बिल्कुल इनका खेलने का अंदाज बहुत ही निराला है, जिस तरीके से इनके बॉडी लैंग्वेज से नजर आ रहा है डोले शोले हैं, स्ट्रोक भी बड़े बड़े आ सकते हैं। और हमारे हाँ मसल मैन हमारे सुहास सर का कहना है कुल टीम का स्कोर हुआ है 4 गेंदे और 2 रन। फिर एक बार राइट हम ओवर द स्टंप, अगली गेंद, बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे लेकिन प्रॉपर टाइमिंग नहीं हुआ। वाह, लेकिन रन तो चुराया है तेजी के साथ। मानना पड़ेगा पावर प्ले की ओवर में पहली ओवर क्यों मैं लेकर आया, क्यों मेरी भारत में स्वास्थ्य इतनी बड़ी चर्चा है, क्यों मुझे हर कोई खेलने अपने टीम में लाने के लिए पूरी शिद्दत लगाता है। टीम के जो ओनर होते हैं ना, पूरी पैसा तो खर्च करते ही है लेकिन बहुत मेहनत उठाते हैं खिलाड़ियों के लिए, और ये नाम ऐसे नहीं बनता, इसके लिए मेहनत लगती है। इस बार देखिए अच्छा स्ट्रोक लेकिन मिलेगा सिर्फ डिक्लेयर जोन में ये 1 रन भगत सर हमारी तरफ मुड़ते हुए। एक क्रिकेट का बहुत अच्छा तजुर्बा है भगत सर के पास, एक अच्छे क्रिकेटर होने के साथ साथ उन्होंने काफी हद तक क्रिकेट के लिए अपनी जिंदगी, हाँ 40+ का बहुत ही अच्छा परफॉर्मेंस उनका रहता है। हमारे सुहास सर का भी कहना है एक ओवर का खेल खत्म, इकोनॉमिकल ओवर हम सुहास सर कह सकते हैं। पावर प्ले की ओवर में बॉलिंग जिस तरीके से विश्वजीत ठाकुर ने की, 4 रन का ओवर जिसमें एक विकेट भी हासिल हुआ, बिल्कुल। और अब आए हैं इस टूर्नामेंट की आलीशान कप की आलीशान परफॉर्मेंस दिखाने वाला, बिल्कुल ये जो खिलाड़ी है ना, बिल्कुल बताता हूं इस गेंद के बाद। राइट हम ओवर द विकेट, ये देखिए हसनैन ने खेला हुआ स्ट्रोक, हसनैन कुरैशी का ये स्ट्रोक कैद हो गया और हसनैन कुरैशी का भी यहां से जाना तय। सांगतात ना कि ज्या व्यक्तीच्या नाकातोंडात अपयशाचं पाणी जातो तोच येणारा काळा समुद्रावरती राज करतो। अगर इस मुकाबले के अंदर नौकर की टीम को कमबैक करना है तो जरूर कुछ खास करना पड़ेगा। विश्वनाथ जाधव भी हमारे तरफ मुड़ रहे हैं, मैच को एंजॉय भी कर रहे हैं और बहुत ही अच्छा परफॉर्मेंस उनकी तरफ से भी था। तो सुहास सर मैं बात अधूरी रखना पसंद नहीं करता हूं, इस गेंद के बाद जरूर कहूंगा। आहा, अवे फ्रॉम द बॉडी, गेंद को दूर रखा था लेकिन खड़े खड़े खेलने की कोशिश की। तो मेरा कहना यह था कि आपने कहा इस इलाके का कोहिनूर हीरा, आज की रात का सबसे बड़ा बेहतरीन खिलाड़ी, लेकिन ये कलाकार भी है, अदाकार भी है, असरदार भी है, जानदार भी है, शानदार भी है, सब कुछ है, सब कुछ इसके पास टैलेंट कूट कूट कर भरा हुआ है। देखिए ये एक तरीके से ना गिफ्ट हैम्पर है, ये एक बास्केट है फ्रूट्स का, जो एक बास्केट फ्रूट्स का जब होता है ना तो अलग अलग तरह का फ्रूट्स होते हैं उसके अंदर, आप जो आपका जो मन करे आप खा सकते हो। ये वो खिलाड़ी है जो अपने टीम के लिए बहुत ज्यादा खुशी दिलाता है। बिल्कुल मुकाबले की तरफ बढ़ते हैं, जहां पर आप देख सकते हो इस बार फाइनल वाले मैच के अंदर थोड़ी सी गड़बड़ होती हुई गेंदबाज के द्वारा इस वाली गेंद पर व्हाइट प्लस 1 22 के रूप में रन कुल मिलेंगे। इस गेंद पर 2 रन और कुल टीम का स्कोर हुआ है धीमा धीमा स्कोर बढ़ता हुआ 6 रन पर। जी हां, खुद को साबित करना पड़ेगा, जो कि नितेश ने खेला हुआ आड़े बल्ले से स्ट्रोक, जी हां 4 रन की मोहर, मिलेंगे 4 तभी तो होगा बेड़ा पार। के अंदर वापसी हो सकती है, कुल टीम का स्कोर हुआ है अब तक का 10 रन, 10 पे बस नहीं होना है। हमारे सर ने भी 16 साल की उम्र में कमेंट्री शुरू की थी और इस बार देखिए घनाघाती प्रहार पुल किया है, पुल पावरफुल सक्सेसफुल डिलाइटफुल मिड विकेट के रीजन में शानदार सिक्सर। का है 16, यानी 16 के हम अगर बात करें तो हमारे कमेंटेटर सुहास सर ने भी 16 साल की उम्र में कमेंट्री शुरुआत की और जर्सी नंबर 10 यानी भारत रत्न सचिन रमेश तेंदुलकर, उन्होंने भी 16 साल की उम्र में ही क्रिकेट को शुरुआत की थी और आज जब तक क्रिकेट चलेगा तब तक
आते रहेगा। तो यकीनी तौर पर मी म्हटलं ना की तुमच्याकडे काय कौशल्य आहे हे तुम्हाला सिद्ध करण्याची वेळ आता आलेली आहे। तुमच्याकडे ज्या पद्धतीने भारताचे चांगले चांगले खिलाडू आहेत तर तुम्ही स्वतःला सिद्ध करून दाखवा। निलेश के लिए, नितेश के लिए उसके जिंदगी का मुश्ताक सर सबसे अहम ये मैच बनता हुआ नजर आ सकता है। चाहे ठंड बढ़ चुकी है, दर्शक सोए हुए हैं, लेकिन जब आज संडे होने की वजह से संडे सुपर संडे नजर आएगा। टीम का स्कोर 16-16, 13 गेंदों में 42 रन की जरूरत। अभी भी देखा जाए तो एक बड़ा हिट आएगा तो मैच के अंदर फिर एक बार टर्निंग बन सकता है। जो मैं कह रहा था ना कि जब कल 13 गेंदों में 42 रन की जरूरत, एक बड़ा हिट खेल के अंदर फिर एक बार वापसी ला सकती है नौकर की टीम को, जो कि किट्टू 11 नौकर। किसी ने सोचा भी नहीं था कि ये टीम यहां तक पहुंचेगी दोस्त, लेकिन पहुंची अपने मेहनत के बलबूते पर, अपने टैलेंट पर, अपने अंदर जो क्षमता है, खेलने की जो ताकत है, खेलने का जो तरीका है, नजाकत है, वो सब कुछ उन्होंने यहां पर लगा दिया। इस बार देखिए मिस टाइम स्ट्रोक है। ओ हो, क्या कैच है आज की रात का। अच्छे कैचों में ये कैच जोड़ा जाएगा। ऐसे कैच हाथ में बच जाते हैं। और क्या परफॉर्मेंस दिखाया आज, जिस तरीके से सागरी गणेश थल की टीम ने पूरे ओवरऑल बिल्कुल, हमारे सुहास सर का कहना बिल्कुल सही है कि ये इस टूर्नामेंट के अंदर मिस्टर 360 का लकब हासिल कर चुका है कि विकेट भी सबसे ज्यादा मोनिया के पास, बाउंड्रीज भी सबसे ज्यादा वो भी मोनिया के पास, अगर सिक्स की अगर हम बात करें तो वो भी मोनिया के पास, और अगर रनों की बात करें तो 5 इनिंग में जो मेरा कैलकुलेशन मैंने किया था हमारे स्कोरर के साथ में, मैं जब गया तो मैं उनको इतना ही बोला कि भाई मुझे स्कोरिंग दिखाइए। तो जी हाँ, तो अब आने वाली 2 ओवरों का कमेंट्री के लिए मुश्ताक सर को मैं दावत दूंगा। थैंक यू सो मच। धन्यवाद इमाद। और सबसे पहले सभी शाही के ने क्रिकेट का दोस्तों जानी से हार्दिक स्वागत करता हूँ इतनी कड़ी कड़ाके की सर्दी में भी। दोस्तों ये दर्दी रसी किस वक्त मैदान पर जमे हुए हैं। अंतिम फेरी की लड़त सागरी गणेश थल और किट्टू 11 नौखार के दरमियान। पहले बल्लेबाजी करते हुए किट्टू 11 नौखार ने 57 रन बनाए थे और 58 रनों का जीत का लक्ष्य रखा था। 22 की सूरत में एक रन आएगा और इस सिंगल की सहायता से रनों की संख्या 17। प्रथमेश ठाकरे का बहुत ही 18 रन, यानी कि जीत के लिए अभी भी 40 रनों की आवश्यकता। अब इस मैच की केवल औपचारिकता ही बची है अरिब, क्योंकि अगर देखा जाए तो फिर से एक मरतबा 22 की सूरत में एक और रन का इजाफा होगा। 19 पर रनों की संख्या पहुंची है, 4 गेंदे हो चुकी है, केवल 8 गेंदे बची है और जीत के लिए 39 रनों की आवश्यकता है। आज दोस्तों बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की थी मोनिया ने। पिछले मैच में सेमीफाइनल में हमने देखा था कि ऋषिकेश की गेंदबाजी पर 5 गेंदों में 5 छक्के लगाए और वो चाहते तो छठा सिक्स भी लगा सकते थे सुहास जी, लेकिन उसकी भावना की कदर करनी चाहिए कि उसने ऋषिकेश एक लेदर क्रिकेट पट्टू है उसको समझा और उसका करियर है। और दोस्तों कहीं ना कहीं एक विक्रम बनाने का मौका जरूर था, लेकिन ऐसी चीजें आपको महान क्रिकेटर बनाती है। और आज हमने देखा वाकई में कोशिश भी नहीं की थी, अगर वो चाहता ये 2 इंच की गेंद, उस वक्त उसको 7 इंच की फुटबॉल की गेंद की तरह नजर आ रही थी, लेकिन वाकई में उसने आखिरी गेंद पर कोशिश भी नहीं की। वो नहीं चाहते थे कि ऋषिकेश की ओवर का वो रिकॉर्ड बने कि 6 गेंदों पर 6 सिक्स, और फिर अक्सर ऐसे रील्स शेयर भी होते हैं इंस्टाग्राम पे, तो कहीं ना कहीं वो भावना थी उसकी उस खिलाड़ी के प्रति, और ये भावना ही उसकी उसको एक महान खिलाड़ी बनाती है। दोस्तों फिर फाइनल के पहले मुकाबले में भी हमने देखा, पहली ओवर में 5 गेंदों पर 5 शानदार चौके लगाए थे और उसके बाद विकेट गिरा था, और उसके बाद गेंदबाजी भी बहुत ही बढ़िया रही थी सागरी थल की।
लेकिन जिस तरह से यहाँ पर गेंदबाजी का ताफा है, प्रथमेश ठाकरे हो या फिर विश्वजीत ठाकुर हो या फिर खुद मोनिया हो और अभी अभी विश्वजीत विश्वनाथ जाधव, विश्व के नाम से प्रसिद्ध दोस्तों विश्वनाथ जाधव, हाँ इस मरतबा खेला जरूर है। डीप स्क्वायर लेग के क्षेत्र में एक रन जरूर मिलेगा और इस सिंगल की सहायता से मात्र केवल रनों की संख्या एक से आगे बढ़ती हुई 21 रन। जीत के लिए अभी भी 37 रनों की आवश्यकता। हाँ कदमों का इस्तेमाल किया था लेकिन धीमी गति की गेंद थी। शॉर्ट फाइन लेग के क्षेत्र में गेंद डिक्लेयर जोन में गई है, एक रन का मजीद इजाफा होगा 22। 36 रनों की आवश्यकता, केवल 3 गेंदे आना शेष। प्रथमेश ठाकरे ने दादाजी कोंडदेव स्टेडियम थाना में दोस्तों नजीबुल्ला ट्रॉफी में 10 गेंदों पर 50 रन का शानदार इनिंग खेली थी। ऐसे कई अनगिनत रिकॉर्ड इन खिलाड़ियों के नाम पर दर्ज है। हाँ इस मरतबा बहुत ही शानदार छक्का आता हुआ, मी हरेन किंवा जिंकेन हे मला माहित नाही आहे, परंतु पराभवाचं अंतर मात्र मी नक्कीच कमी करेन, याच्यासाठीच मी हा रौद्र रूप अवतार केलाय, ये दिखा दिया दोस्तों पवन कोंडाजी ने। आखिरी गेंद और इस बार भी गेंद हवाई यात्रा पर भेजी 6 रनों के लिए, अंत भला तो सब भला। आखिर गेंद रनों की संख्या तेजी से आगे बढ़ी 2 छक्कों के साथ 34 और विश्वनाथ जाधव के गेंदबाजी पर प्रहार किया है दोस्तों, ये कड़ा प्रहार है। लास्ट हूं बट नॉट लिस्ट हूं, ये दिखा दिया मेरी एंट्री लेट है लेकिन सबसे ग्रेट है, क्या कहने इस बल्लेबाज के लिए भी जोरदार तालियां बजनी चाहिए दोस्तों। नितेश कोंडा, पवन कोंडा जी बहुत ही शानदार बल्लेबाजी की, बैक टू बैक 2 चौके 6 छक्के और 1 शानदार चौका जड़ के आखिरी 3 गेंदों पर 16 रन वसूले दोस्तों विश्वनाथ जाधव की गेंदबाजी पर। हालांकि मुकाबला जीत लिया है किट्टू 11 नौकार की टीम ने, कॉन्ग्रेचुलेशन, और सागरी गणेश स्थल को भी कॉन्ग्रेचुलेशन कहेंगे दोस्तों। ये वही टीम थी जिसने कुबेर पंकज जाधव की टीम को हराया था और अच्छे अच्छे बड़ी बड़ी टीमों को हरा कर मात देकर ये अंतिम फेरी में पहुंची थी दोस्तों। लेकिन उनका मुकाबला अंतिम फेरी में एक बहुत ही मशहूर टीम के साथ था, अंतर्राष्ट्रीय टेनिस क्रिकेट के सभी महान खिलाड़ी दिग्गज खिलाड़ियों के विरुद्ध ये टीम अंतिम फेरी का मुकाबला खेली और आज 2024 के इतिहास में दोस्तों ये सुनहरे अक्षरों में लिखा जाएगा कि यहाँ पर किट्टू 11 विजेता रही और रनर अप रही है सागरी थल, सागरी गणेश थल की टीम। ये भी इतिहास के पन्नों में दर्ज होगा दोस्तों कि अंतिम फेरी में मात्र खेलने का मौका उनको जरूर मिला और इस टूर्नामेंट में बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी और गेंदबाजी की थी दोस्तों मोनिया पाटिल ने, 140 प्लस रन बनाए और काका 8 विकेट भी इनके नाम पर दर्ज है, दोहरा परफॉर्मेंस रहा यहाँ पर। धन्यवाद हमें इस टूर्नामेंट में बोलने का मौका दिया, इसके लिए मैं सभी आयोजकों का, कप्तान ब्रदर्स का, काका मात्र और पूरे हमारे समालोचक टीम का हार्दिक मन के हृदय से अंतःकरण पासून नक्कीच मनपूर्वक आभार व्यक्त करतो, धन्यवाद। हेलो 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 एकदा हार्दिक अधिक स्वागत। आज घड्याची वेळ आपण पाहूया 6:30 वाजलेले आहेत, जे युट्यूबच्या माध्यमातून जोडले गेलेले आमचे मायबाप प्रेक्षक जे आज ही हा सामन्याचा निश्चितच बक्षीस वितरण समारंभात पाहणार आहोत, तर आपलं देखील हार्दिक अधिक स्वागत। प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला किट्टू 11 नवखार, द्वितीय क्रमांकाचा उपविजेता ठरला तो सागरी गणेश स्थळ आणि तृतीय क्रमांक अर्थात राजाशिव छत्रपती किम सुहास साहिल पाटील यांनी पुरस्कृत संघ। या संघामध्ये आपण इथे पाहायला मिळालं अलिशान सोगाव सह पर्वज 11 या ठिकाणी आम्ही पाहायला मिळतं कोणत्या प्रकारची या ठिकाणी अर्थातच गालबोट लागतं। ही क्रिकेट स्पर्धा संपन्न झाली, सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक आभार आणि त्याचबरोबर सर्व खेळाडूंचा हार्दिक आभार, त्यांच्या सहकाऱ्यांचा हार्दिक आभार व्यक्त करूया आणि काही क्षणात आपण बक्षीस वितरण समारंभाकडे वळूया। मित्र या स्पर्धेमध्ये खरं तर सर्वांचं योगदान अतिशय महत्त्वाचं आहे, ज्याच्यामध्ये तन मन आणि धन या 3 घटकांचा वापर करून आमच्या सोगावचे ग्रामस्थ ज्याच्यामध्ये अनेक नावं आपल्याला पाहायला मिळतात, परंतु अलिशान सोगावच्या माध्यमातून अलिशान
कप आणि अलिशान अर्थातच या ठिकाणी पाहायला मिळालं आणि त्या माध्यमातून हे 11 वर्ष या ठिकाणी तुम्हाला सहज संपन्न झालं। तर आपण वर्णरत बक्षीस वितरण समारंभाकडे चला। सर्वांना विनंती है आपण अतिथी कशा समोर यायचे आहे, कारण फारसा वेळ आता दवडायचा नाही, प्रत्येकाला वेळ आहे ते घरी जाण्याचे, तेव्हा सर्वांना विनंती आहे चला जवळ या, प्लीज जवळ या आणि बक्षीस वितरण समारंभाकडे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करूया। या संपूर्ण स्पर्धेमध्ये खरं तर आमचा आवाज डीजे प्रज्वल विजय मयेकर थळ चालमळा यांनी आमचा आवाज तुमच्यापर्यंत दिला, अति सुंदर मराठी आणि त्याचबरोबर हिंदी गीत ज्यांच्या माध्यमातून क्रिकेट रसिकांची या ठिकाणी मन जिंकली त्या डीजे प्रज्वल यांचा आम्ही हार्दिक आभार व्यक्त करत आहोत। या संपूर्ण स्पर्धेमध्ये थेट प्रक्षेपण 182 देशांमध्ये घेऊन जाण्याची कामगिरी अर्थातच प्री रोलिंग लिंग संदीपजी केर आणि त्यांचे सुपुत्र ऋतुजी केर आणि त्यांचे सर्व सहकारी यांचा आम्ही हार्दिक आभार व्यक्त करत आहोत। मंडप सजावट सन्माननीय संजयजी अनमाने मुनवली यांचा देखील आम्ही हार्दिक आभार व्यक्त करूया। या अर्थातच नाईट क्रिकेट अर्थात रजनी क्रिकेट स्पर्धा म्हणले की प्रकाश योजनेचं अतिशय मोठं योगदान असतं आणि ते योगदान अर्थातच रायगड जिल्ह्यामध्ये अनेक क्रिकेट स्पर्धांच्या माध्यमातून खरं तर मग ती स्पर्धा महाडमध्ये असू दे, सेवर्धनमध्ये असू दे, अलिबागमध्ये असू दे, जे योगदान त्यांचं पाहायला मिळते स्वरा लाईट्स अलिबाग यांचा आम्ही हार्दिक आभार व्यक्त करत आहोत। गुणलेखकांच्या माध्यमातून आपण पाहिलं की वयाच्या अगदी 11 वर्षापासून गुणलेखनाची कामगिरी सुरू करणारा अमन कप्तान मागील 2 वर्षापूर्वी झालेली क्रिकेट स्पर्धा महाराष्ट्रामध्ये समालोचन करताना मी या गोष्टीचा निश्चित उल्लेख करतो की मला भेटलेला तरुण गुणलेखक म्हणून सोगावचा अमन कप्तान ज्याने 2 वर्षापूर्वी झाले क्रिकेट स्पर्धेमध्ये 11 तास गुणलेखनाची भूमिका निभावली होती। नैसर्गिक विधी साठी तो केला नव्हता किंवा त्या 11 तासामध्ये त्यांनी कोणत्या प्रकारचं खाद्य देखील खाल्लं नव्हतं हे वर्णन आम्ही जेव्हा महाराष्ट्रामध्ये करतो तेव्हा निश्चितच ते एक चांगलं योगदान म्हणून टाळ्यांचा खडखडाट या गुणलेखकाला होता। तो अमन कप्तान याचा देखील हार्दिक आभार, त्याला मदत करणारी अरिप कुर यांचा देखील गुणलेखक म्हणून आम्ही हार्दिक आभार व्यक्त करूया आणि या बक्षीस वितरण समारंभाच्या पुढच्या टप्प्याकडे वळूया। या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रेक्षकांची प्रचंड दडपण, खेळाडूंचं प्रचंड दडपण आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करता खऱ्या अर्थाने 2 पंच आपल्याला या ठिकाणी अलिबागचे मिळाले, त्याच्यामध्ये पुरुषोत्तम भगतसर थेरोंडा आणि मोहम्मद भगवानसर रेवदंडा यांचा आम्ही या ठिकाणी अतिथी कक्षामध्ये स्वागत करत आहोत। सर्वप्रथम मी विनंती करतोय पुरुषोत्तमजी भगतसर थेरोंडा यांना की आपण लगेच यायचं आहे। लेदर क्रिकेट असो किंवा टेनिस विश्व यामध्ये पुरुषोत्तम भगत सर खरं तर कोळी बांधव आहेत, परंतु त्यांनी चला सर्वांना विनंती आहे जवळ यायचं आहे, सर्वांना विनंती आहे जवळ या, लगेच आपण बक्षीस वितरण सुरू करतोय। तर कोळी बांधव आहेत पुरुषोत्तम भगत सर यांचा इथे सन्मान केला जाईल आणि यांचा सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतो सन्माननीय सन्माननीय साहिल कोरी यांना विनंती आहे की आपले शुभ असते आपण पुरुषोत्तम भगत सर थेरोंडा यांचा आपण सन्मान करावं। कॅमेरामन प्लीज, येस धन्यवाद। टाळ्या व्हायला पाहिजे प्रत्येकासाठी, टाळ्या अतिशय महत्वाचं आहे। प्रचंड दडपण असतं आणि ते दडपण घेऊन मैदानामध्ये पंचांची भूमिका, मग खरं तर दिवसा क्रिकेट स्पर्धा असू दे किंवा रजनी क्रिकेट स्पर्धा असू दे, खूप चांगलं योगदान पंचांचं असतं। तर पुरुषोत्तम भगत सरांचा हार्दिक आभार व्यक्त करूया आणि त्यानंतर रेवदंडाचा आणखीन एक पंचांच्या भूमिकेत असणारे मोहम्मद भगवान सर यांना इथे आपण सन्मान करूया। तंजीम कौर सरांना विनंती आहे आपल्या शुभ असते आपण मोहम्मद भगवान सर रेवदंडा यांना इथे सन्मानित करावं। टाळ्या व्हायला पाहिजे मित्रांनो सगळ्यांसाठी, कारण आपल्या सर्वांसाठी दिलेले त्यांचं योगदान आहे। फटाक्यांची आतषबाजी तुम्ही पाहतात, अंतिम लढत संपल्यानंतर आपण इथे पाहायला मिळाली। सर्वांना विनंती पुन्हा एकदा आयोजकांकडून, चला तिन्ही टीम आपण जवळ या, जरा जवळ या प्लीज, वेळ दौडू नका, ही तुम्हाला आयोजकांकडून नम्र विनंती करण्यात आली आहे। यानंतर आमची समालोचकांचा जर विचार केला तर तब्बल 11 समालोचक या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही पाहिलं, वर्ष 11 अलिशान सोगावचं आणि समालोचक 11, जरा जोरदार टाळ्या होऊन द्या अर्थात आमच्या अलिशान सोगा आणि अर्थात समालोचक टीमसाठी। तर पहिले समालोचक आपण या ठिकाणी ज्येष्ठ समालोचक म्हणून ज्यांचा निश्चित आम्ही उल्लेख करतो, अलिबाग तालुक्यातले 68 वर्ष वय अर्थातच तुडा या गावाचे रहिवासी असणारे, ज्यांना
एक मागील एक पारितोषिक देखील गतवर्षी त्यांना मिळाले होते आणि तिथे आमचे समालोचक या ठिकाणी आपण पाहायला मिळतात ते सन्माननीय सुहास पाठक सर. सुहास पाठक सर यांना विनंती आपण यायचंय आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी आमंत्रित करतोय. सुजितजी थळे सरांना की आपल्या शुभ हस्ते आपण आपण सन्मानित करावं. आणि दुसरी गोष्ट ज्या समालोचकांनी 16 वर्षी समालोचनाला सुरुवात केली आणि 2024 मध्ये त्यांनी तब्बल अर्धशतक गाठलं 50 वर्ष सुहास पाठक सरांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाद्या. अजूनही काही वर्ष आपण या ठिकाणी निश्चित समालोचनाचे योगदान द्याल ही आपण ईश्वराकडे प्रार्थना करूया. आणि त्यानंतर आमचे दुसरे गुणलेखक माफ करा समालोचक रायगड पोलीस मध्ये खूप चांगले योगदान देणारे आणि समालोचन क्षेत्रामध्ये जे अतिशय चांगले योगदान देणारे आमचे विकास दादा साखरकर यांनाही ते आपण सन्मान करूया आणि त्यांना सन्मान करण्यासाठी सुजितजी थळे सरांना विनंती आपल्या शुभ असते. विकास साखरकर जरा टाळ्या वाजवते प्रत्येकासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे यांना इथे आपण सन्मान केला. पोलीस दलामध्ये आपल्याला हार्दिक शुभेच्छा. रायगड पोलीस मध्ये कार्यरत असणारे विकास दादा साखरकर यांचं या ठिकाणी पुन्हा एकदा आम्ही स्वागत करतोय. त्यानंतर आमचे पुढचे युवा समालोचक आहेत मापगाव गावाचा एक अतिशय आवाज. गतवर्षी पनवेलमध्ये देखील त्यांनी खूप सुंदर समालोचन केलं होतं. यश मापगावकर यांना इथे सन्मानित केलं जाईल. सुचितजी थळे सरांच्या शुभ हस्ते टाळ्या व्हायला पाहिजे कारण ही दाद आहे तुमची प्रत्येक समालोचनासाठी आणि सगळ्या मित्रांसाठी. त्यानंतर शिक्षण क्षेत्रामध्ये खूप चांगले योगदान देणारे कोळीसमध्ये कार्यरत असणारे परंतु कमी स्पर्धा पण एक अतिशय सुंदर हिंदी आवाज ज्यांचा आपल्याला ऐकायला मिळतो नवगावचे सुपुत्र सुदर्शन घातकी सर यांना इथे आपण सन्मानित करूया. सुदर्शन घातकी सर टाळ्यांचा गडगडाट पुन्हा एकदा व्हायला पाहिजे. खूप चांगलं योगदान दिलं गेलं. त्यानंतर पुढचा आवाज आपण ऐकूया मराठीतला एक अतिशय गोड आवाज निखिल पडते. निखिल पडते यांना मी विनंती करतो आपण यायचंय. निखिल पडते युवा समालोचक आहे रायगड जिल्ह्यामध्ये अनेक स्पर्धा त्यांनी कव्हर केल्या त्यांचाही ते सन्मान केला जाईल. सुजित दादा थळे सरांच्या शुभ हस्ते या प्रत्येक समाजात सन्मान केला जातोय. त्यानंतर खैरा रोहा अर्थातच रायगडचा हा हिंदी आवाज इमाद दुकानदार सर यांना इथे सन्मानित करूया. इमाद दुकानदार सर खैरा रोहा यांना इथे सन्मानित केलं जाईल. सुचित थळे सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांना सन्मानित केलं जात आहे. अतिशय चांगला हिंदी आवाज तुम्हाला ऐकायला मिळाला महत्वपूर्ण माहिती त्यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळाली त्यांचा सन्मान इथे केला जात आहे. त्यानंतर हिंदीचे हिंदी आणि उर्दूचे शेरशायरी करणारे समालोचक म्हणून नांदगाव मुरुड चे मुस्ताक अपराधी सर यांना आपण विनंती करूया अतिथी कक्षामध्ये यायचंय. मुस्ताक अपराध यांना इथे या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. त्यानंतर पुढचे समालोचक आहेत याच गावचे सुपुत्र हिंदीमधून अनेक वर्ष ज्यांनी या विभागामध्ये समालोचन केले ते नदीम वाकणीस यांनाही ते सन्मानित केलं जाईल. नदीम वाकणीस हिंदी आणि उर्दू शब्दांचा अतिशय सुयोग्य असा वापर नदीम वाकणीस यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. युवा समालोचक आहेत आणि निश्चितच त्यांच्यासाठी आपण कौतुक करूया. आणि त्यानंतर दापोली रत्नागिरीहून खास या स्पर्धेसाठी आलेले आमचे समालोचक मित्र इमाद मोडकसर यांना इथे आपण सन्मानित करणार आहोत. इमाद मोडकसर यांना विनंती आपण यायचंय. खूप चांगलं योगदान दिलं आमच्या क्रिकेट रसिकांना आजच्या जस मोहित केलं ते इमाद मोडकसर यांना इथे आपण सन्मानित करूया. हॅलो. देखिए जितने खिलाड़ी है और साथ ही साथ जिस तरीके से अंपायर्स है और जिस तरीके से लाइव टेक्नीशियन की टीम है कमेंटेटर्स है सबका तो सत्कार हो रहा है. सबकी जिस तरीके से इज्जत भरी नुमाइश हो रही है यकीन मानिए टूर्नामेंट बोलना बहुत आसान है
लेकिन टूर्नामेंट के लिए मेहनत लगती है, दोस्तों का साथ लगता है, एक एकतापन लगता है और वो एकतापन इस आलीशान कप ने दिखाई है। आलीशान कप के तमाम मेंबर्स के लिए एक बार जोरदार तालियां बननी चाहिए। मैं अक्सर यही कहता हूं कि क्रिकेट फॉर पीस एंड क्रिकेट फॉर यूनिटी क्या होती है, ये हमें इस टूर्नामेंट के जरिए आलीशान कप के जरिए देखने मिला। शायराना अंदाज में मैं अपनी बात को खत्म करूंगा काका, अब आप भी उसमें आते हो, कहते हैं ना कि सारे दोस्त एक जैसे नहीं होते, कुछ हमारे होकर भी हमारे नहीं होते, सारे दोस्त एक जैसे नहीं होते, कुछ हमारे होकर भी हमारे नहीं होते। जिस तरीके से मैंने जो अभी जो शेर कहा है, ध्यान से सुनिएगा कि सारे दोस्त एक जैसे नहीं होते, कुछ हमारे होकर भी हमारे नहीं होते। आपसे दोस्ती करने के बाद महसूस हुआ कि कौन कहता है कि तारे जमीन पर नहीं होते। आज आलीशान कप के तमाम ऑर्गेनाइजरों ने साबित कर दिखाया। हम उम्मीद करेंगे कि 12वें सीजन में भी आपका ताउन इसी तरीके से, इंशाल्लाह इससे भी बड़ा इवेंट आपको इस आलीशान कप का देखने मिलेगा। थैंक यू सो मच। धन्यवाद इमाद मोडक सर, अरे खूब चांगल योगदान आम समाचार माध्यम पाया मिला। त्याचप्रमाणे आपण कालपासून बघतोय अतिशय चांगल्या प्रकारे पाहुण्यांचं आदरातिथ्य किंवा प्रत्येक सामन्याचं निवेदन किंवा कशा पद्धतीने कॉमेंटेटर्स लोकांना त्यांच्या जागेवर बसवून कशा पद्धतीने कोणता कॉमेंटेटर कधी कामगिरी करेल हे संपूर्णपणे जे नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीने आलिशान सोगावचं जे जी टूर्नामेंट्स आहे पर्व 11वा आहे ते पार पाडण्यामध्ये एक सिंहाचा वाटा उचलणारे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आमच्या समालोचनाची जादू आपल्या अलिबागचं नाव रोशन करणारे काका म्हात्रे सर यांचा सन्मान केला जातो या ठिकाणी। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे काका म्हात्रे सरांसाठी। मी सुजित तळे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास त्यांना त्यांचा सन्मान करायचा आहे, सत्कार करायचा आहे, कारण हे नाव जे आहे काका म्हात्रे सर हे संपूर्ण महाराष्ट्राच्या चांद्यापासून बांद्यापर्यंत आणि कोल्हापूरपासून तर संपूर्ण नांदेड विदर्भापर्यंत सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या समालोचनाची जादू दाखवतात आणि प्रत्येक ठिकाणी बोलून दाखवत असतात की मी अलिबाग हाशिवरे या दोन गावांमधील आपला काका म्हात्रे असं बोलून दाखवतात आणि आपल्या अलिबागचा डंका संपूर्ण महाराष्ट्रभर वाजवतात। खरोखर अतिशय चांगली कामगिरी करत आहात आपण, असंच आपण कामगिरी करत राहा। धन्यवाद, थँक यू सो मच। धन्यवाद विकास सागरकर। तर पुन्हा एकदा आलिशान सोगाच्या सर्व आयोजकांचा आम्ही हार्दिक आभार व्यक्त करूया आणि वळूया पुढच्या अर्थातच सन्मानाकडे। या संपूर्ण स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज ज्याचं योगदान आपल्याला पाहायला मिळालं, अर्थातच त्यासाठी रक्कम रुपये 2000 या ठिकाणी पाहायला मिळेल आणि तो खेळाडू ठरतोय सागरी गणेश थळ संघाचा जयेश लट। तर रोख रक्कम रुपये 2000 आणि त्याचबरोबर या ठिकाणी एक चषक देऊन या ठिकाणी आपण सन्मानित करूया सोगाव गावाचे ज्येष्ठ नागरिक अलिबाग तालुक्यामध्ये क्रिकेटवर असणारं प्रेम अलिबाग तालुक्यात असणाऱ्या प्रत्येक स्पर्धेला अर्थातच क्रिकेट रसिक म्हणून हजेरी लावणारे कुतुबुद्दीन सर यांना विनंती आहे की आपल्या शुभ असते या ठिकाणी आपण या स्पर्धेमधला सागरी गणेश स्थळ संघाचा जयेश लट याला या ठिकाणी सामनावीरचा अर्थात या ठिकाणी उत्कृष्ट फलंदाज म्हणून पाठवून आपण सन्मानित करतो। जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या जयेश लटसाठी। गणपती बाप्पा मोरया आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणामध्ये आपण या बक्षीस वितरणाला आपण अर्थात सुरुवात केलेली आहे। यानंतर या स्पर्धेमधला उत्कृष्ट गोलंदाज ज्याने तब्बल 11 बळी मिळवले तो राजा शिवछत्रपती किम संघाचा महेश भोईर। आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करतोय बापगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य चंद्रकांतजी खोत सरांना विनंती आहे की आपले शुभ असते या ठिकाणी उत्कृष्ट गोलंदाज म्हणून महेश भोईर ज्याने तब्बल या स्पर्धेमध्ये 11 बळींचं योगदान मिळवलं, 11 विकेट त्यांनी मारले। चंद्रकांतजी खोत सरांच्या शुभ असते। जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या ते अर्थात आमचे यावी महेश भोईर यांना। महेश भोईरसाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे कारण पहा ग्रामीण मधला खेळाडू या संपूर्ण स्पर्धेमध्ये 24 संघांनी सहभाग घेतला होता आणि 24 संघामधून उत्कृष्ट गुणांचा पारितोषिक त्याला मिळते। रोख रक्कम 2000 आणि चषक देऊन आपण त्यांना सन्मानित करत आहोत।
तर माझ्या सोबत या ठिकाणी आपण पाहतात अर्थातच माझ्या सोबत अर्थातच महेश भोर आहेत. या स्पर्धेमध्ये आपण उत्कृष्ट या ठिकाणी आपण गोलंदाज म्हणून जे पारितोषिक मिळालं त्याबद्दल आपण काय सांगाल? हा माझ्यासाठी खेळण्याचा खूप मोठा अनुभव आहे. हा माझ्यासाठी पहिला चान्स आहे खेळण्याचा आणि त्याच्यामध्ये माझ्याकडून माझा मला बेस्ट द्यायचा होता आणि तो परफॉर्मन्स झाला माझ्याकडून. धन्यवाद. स्पर्धेच्या आयोजनाबद्दल आपण काय सांगाल? स्पर्धेचे आयोजन खूप सुंदर आहे. हॅलो. स्पर्धेचे आयोजन खूप सुंदर आहे. लाईट्स वगैरे खूप चांगलं आहे. व्यवस्था खूप चांगली केलेली आहे त्यांनी. खूप चांगलं आहे. नक्कीच तुम्हाला पुढील वर्षासाठी हार्दिक शुभेच्छा देऊया. पुढील वर्षी देखील आपण भेटू. तर यानंतर आपण वळूया. अर्थातच या ठिकाणी तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ 12 खेळाडूंना घेऊन आपण या ठिकाणी यायचं आहे. रक्कम रुपये 40,000 आणि भव्य चषक राजा शिवछत्रपती किम स्वराज साहिल पाटील यांनी पुरस्कृत संघ 12 खेळाडूंना घेऊन आपण या ठिकाणी यायचं आहे. आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करतोय सन्माननीय ऍडव्होकेट उमेशजी ठाकूर सर. आणि सन्माननीय सुचितजी थळे सर. या दोन मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला राजा शिवछत्रपती किहिम अर्थात स्प्रवास साहिल पाटील यांनी पुरस्कृत संघ होता. रोख रक्कम रुपये 40,000 आणि भव्य चषकाचा मानकरी. चला संघ नायक आणि आपले सर्व 11 खेळाडूंना आपण यायचं आहे. टाळ्या व्हायला पाहिजे प्रत्येक संघासाठी जोरदार. कारण खूप मोठे प्रयत्न त्यांनी केलेले असतात दोन रात्रीमध्ये. तर संघनायकाला विनंती करेन अर्थात राजा शिवछत्रपती किहिम या संघाच्या संघनायकाला विनंती करेन आपण आमच्या समोर यायचं आहे. आपलं स्वागत आहे. खरं तर आपण खूप चांगलं योगदान दिलं होतं. अगदी पहिल्या दुसऱ्या दिवसामध्ये खूप चांगलं योगदान दिलं होतं. खरं तर अंतिम सामना जिंकणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण या ठिकाणी थोडस क्रिकेटमध्ये म्हणायचं चढ उतार असतात. आणि चढ उतार हा अर्थातच अनियंत्रित खेळ ज्याला म्हणलं होतं. कारण जसं आपण पाहतो की सरडा झाडावरचं रंग बदलतो, राज्यकर्ते राजकारणात रंग बदलतात, तसं क्रिकेट देखील रंग बदलतं. तुम्ही काय सांगाल? सगळ्यांनी चांगले खेळ केलेले आमच्या टीमनी, एवढंच फक्त सांगू शकतो. एकूण आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन खूप चांगलं आहे. सगळं लाईट बीट एकदम परफेक्ट, स्पीकर लाईट सगळं एकदम ओके मध्ये. आणि जे युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले गेलेत आणि समोर जे प्रेक्षक आपण पाहायला मिळतात संध्याकाळी 7 ते आता सकाळी आपण पाहिले 7-12 तास सामनाचा आनंद घेतला, त्यांच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? कौतुकस्पद आहे. धन्यवाद धन्यवाद. त्यानंतर या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला उपविजेता भव्य चषक आणि त्याचबरोबर तब्बल 80,000 रुपये सागरी गणेश स्थळ या संघाला संघनायकाला विनंती. आपण आपल्या 12 खेळाडू घेऊन आपण यायचं आहे. आणि पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करतोय सन्माननीय सुजितजी थळे सर, चंद्रकांतजी खोत सर आणि साहिल कुर या सरांना विनंती आहे. या तिन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण उपविजेता सागरी गणेश स्थळ रोख रक्कम रुपये 80,000 आणि भव्य चषकाचा मानकरी ठरला यांना इथे आपण आमंत्रित करतोय. आणि या तिन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पारितोषिक देऊन आम्ही त्यांना सन्मानित करत आहोत. धन्यवाद धन्यवाद. सागरी गणेश स्थळ संघाचा संघनायक माझ्या सोबत असेल.
गणपती बाप्पा मोरे आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय. प्रत्येक मराठी माणसासाठी अभिनवासुद्धा असं हे वाक्य नेहमी पाहायला मिळतं. आपण तर खरं अंतिम फेरीमध्ये अतिशय चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल, पण क्रिकेटमध्ये चढ उतार हे नेहमी पाहायला मिळतात, याबद्दल आपण काय म्हणाल? माझा संघ हा गावठी फॉर्मॅट मधून वर आला होता आणि समोरचा संघ हा आयपीएल फॉर्मॅट मधून, ते सर्व सुपर चांगले खेळाडू होते. माझ्या मुलांनी चांगला प्रयत्न केला. नक्कीच तुम्ही चांगला प्रयत्न केला, तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देऊया पुढील स्पर्धेसाठी. आणि त्यानंतर एक मोठं बक्षीस अंतिम विजेता भव्य चषक रोख रक्कम रुपये 1.5 लाख रुपये, 1,50,000 रुपये आणि त्याचा मानकरी ठरला किट्टू 11 नवखार संघनायक आणि 12-11 खेळाडू या संघाचे. यांना विनंती आपण लगेच यायचं आहे. किट्टू 11 नवखार आणि ज्यांच्या शुभ उपस्थितीमध्ये खरं तर या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला होते ते सुनीलजी दशरथ थळे सर, उपाध्यक्ष रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हे प्रथम क्रमांकाचं तब्बल 1.5 लाख रुपयाचं पारितोषिक आणि भव्य चषक देऊन आपण त्यांना सन्मानित करत आहोत. नौकारचा संघनायक आणि अर्थातच दिघोडे गावचा आमचा भारतातला एक जबरदस्त टेनिस विश्वातला गोलंदाज याला विनंती आहे. मी विनंती करेन विश्वजीत, तर संघनायक या आपल्याला दोन प्रश्न निश्चित विचारायचे आहेत. किट्टू 11 नौकार संघाचा संघनायक प्रतिनिधी येऊ शकता. सुमित भगत आपण यायचंय, सुमित भगत आपण यायचंय. तर संघनायक या ठिकाणी येतोय, आपण पाहूया त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. कारण 1,50,000 भव्य चषक आपण जिंकलं, आपल्या मनातलं स्वप्न या ठिकाणी साकार झालं, तर या स्वप्नाबद्दल तुम्ही काय सांगाल? आम्ही सलग 10 वर्ष या ग्राउंडवर खूप प्रयत्न केले, पण आम्ही पहिल्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या राऊंड पर्यंत पोहोचायचो, पण कधी क्वालिफाय झालं नव्हतं. ते आमचं पूर्ण गावाचं स्वप्न आणि सर्व प्लेअरचं स्वप्न आज पूर्ण झालं की आम्ही फायनल मारली. आज तुमच्या संघामध्ये अक्षय सारखा एक निश्चित भारतामध्ये नावाजलेला खेळाडू आहे, देश विदेश गाजवणारा अर्थातच या ठिकाणी मोठ्या विजय ठाकूर आपल्याला पाहायला मिळाले, याबद्दल तुम्ही काय सांगाल? मोहण्याचा तर आम्हाला पूर्ण गावाला गर्व आहे, तो की आमच्या गावातून तो खेळतो आणि पूर्ण अलिबागमध्ये त्याचं नाव आहे, पण आमच्या गावाला त्याचा पूर्ण गर्व आहे की तो आमचा आहे. नौकार संघाला खऱ्या अर्थाने घडवण्याची कामगिरी अलिबाग तालुक्याचा एक ज्येष्ठ अर्थातच क्रिकेटपटू म्हणून महेंद्रधर म्हात्रे यांचं नाव सहज पुढे येतं, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? दादाकडून तसं आम्ही सर्वजण शिकलो, त्याला सर्वजण आमचे गुरु मानतात, त्याच्यामुळे सर्व आमचे प्लेअर घडले. नक्कीच तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा. आणि त्यानंतर एक आणखीन एक पारितोषिक तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की या स्पर्धेमधला मालिकावीर कोण असेल? एनीबडी चेस? येस, ज्या अक्षय पाटील मोने याने तब्बल किट्टू 11 नौकार संघावरून खेळत असताना धुवाधार फलंदाजीकडे षटकारांची बरसात केली आणि तब्बल 7 विकेट आणि 175 धावांचं योगदान दिलं, तो ठरतोय अक्षय पाटील या स्पर्धेमधला मालिकावीर. त्याला रक्कम रुपये 5,000 आणि देऊन सन्मानचिन्ह देऊन आपण सन्मानित करूया, त्याचबरोबर एक सुरेख बॅट या ठिकाणी देऊन आपण सन्मानित करत आहोत.
आपल्या भारतामध्ये प्रसिद्ध असणारा आम्ही मी गेल्या वर्षी देखील म्हणालो होतो की या खेळाडूला खरं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यामध्ये संधी मिळायला पाहिजे, ती प्रतीक्षा तो या ठिकाणी करतोय आणि आखाती देशामध्ये जाऊन अर्थातच जे 29 रायगडचे खेळाडू गेले आखाती देशामध्ये त्याच्यामध्ये तिसरा खेळाडू अर्थातच अक्षय पाटील असेल अशी आपण त्याला शुभेच्छा देवा. या ठिकाणी माझ्यासोबत अक्षय पाटील आहे. अक्षय, या स्पर्धेमध्ये अर्थात मालिकावीरचं पारितोषिक तुला मिळालं, तुझ्या संघाने प्रथम क्रमांकाचा मानकरी देखील ठरला, आपण काय सांगाल? खूप अमेझिंग वाटतंय की आम्ही 10 वर्ष सरक खेळत होतो आणि 10 वर्षात आम्ही नाही टुर्नामेंट जिंकता नाही आली, पण यावेळी प्लेयरांनी सपोर्ट केला, आयकॉन पण चांगले खेळले आणि त्यामुळे आम्ही विनिंग झालो. आपल्या महाराष्ट्र रायगड मधले 29 खेळाडू या आखाती देशामध्ये गेले, त्याच्यामध्ये सुमितदा भगत, त्याचबरोबर पंकज जाधव आणि पेजारीचा शिरवे, ही 3 नवं अलिबाग तालुक्यात 29 खेळाडू रायगड जिल्ह्यामधून गेले. 30वा खेळाडू तू जावं अशी आम्ही या सर्वांची अपेक्षा आहे. गतवर्षी देखील एका स्पर्धेमध्ये या ठिकाणी मी निश्चित वर्णन केलं होतं, तर त्याबद्दल तुझी काय अपेक्षा असेल? अभिमान वाटतोय की ते अलिबागचे असून बाहेरच्या देशात खेळून आले. नक्कीच तुला शुभेच्छा देऊया आणि पुढील काही दिवसामध्ये अक्षय अर्थात मोन्या हा अखादी देशामध्ये खेळताना देखील आपल्याला पाहायला मिळेल. तर अशा प्रकारे कोणत्या प्रकारची ही या ठिकाणी ही स्पर्धा आपण पाहायला मिळाली, जिथे कोणताही या ठिकाणी हरकत घेतली नाही, कोणताही या ठिकाणी अर्थातच गालबोट न लागते क्रिकेट स्पर्धा संपलेली. अतिथी कशामध्ये असणारे आमचे सर्वच मान्यवर यांचा आपण हार्दिक आभार व्यक्त करूया, ज्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून ही खऱ्या अर्थाने क्रिकेट स्पर्धा संपन्न झाली, ते सुनीलजी दशरथ थळी सर, उपाध्यक्ष रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी ॲडव्होकेट उमेशजी ठाकूर सर, सुचितजी थळे सर आणि त्याचबरोबर त्यांच्या समवेत असणारे सर्व सहकारी यांनी दिलेले योगदान. 2 दिवसीय 2 रात्रीची ही क्रिकेट स्पर्धा आज या ठिकाणी समाप्त होते. गुण्यागोविंदाने आपण ही क्रिकेट स्पर्धा समाप्त करतोय. पुढील वर्षी पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत नमस्कार, शुभ रात्र, शुभ सकाळ, जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.